नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबुराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आर आर बी ग्रुप डीचे जे काही पेपर आहे मित्रांनो, 5 सप्टेंबरचा जे काही क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, त्याचं विश्लेषण करायचं राहिलं होतं मित्रांनो आपले. तर बघा मित्रांनो, ते पाहणार आहोत मित्रांनो. आज बघा प्रश्न विचारला होता मित्रांनो, 2014 कोणती शास्त्रीय भाषा जोडण्यात आली मित्रांनो. तर 2014 मित्रांनो ओडिया ही शास्त्रीय भाषा जोडण्यात आली मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो, बघा आता शास्त्रीय जे भाषा आहे त्या कशा जोडलेल्या आहे. 2004 कोणती तामिळ आली, संस्कृत तेल. 2005 कन्नड आणि तेलुगू हे वेगवेगळ्या. 2008 आल्या मल्याळम. 2013 आणि ओडिया. 2014 आपल्याला प्रश्न विचारला होता, 2014 शास्त्रीय भाषा कोणती जोडण्यात आलेली मित्रांनो. लक्षात ठेवा बघा, जे काय भाषा आहे मित्रांनो त्याच्यावरती येतं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, परिशिष्टाविषयी येईल किंवा ती कधी जोडण्यात आले त्या शास्त्रीय भाषा तर येते किंवा एकूण किती भाषा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा याच्यावरती खरा प्रश्न येत आहे त्याच्यावरती मित्रांनो. लोही कोणत्या नदीची सहाय्यक नदी मित्रांनो. बघा लोही ही ब्रह्मपुत्राची सहाय्यक नदी मित्रांनो. लक्षात ठेवा बघा, नद्यांवरती पण प्रश्न येत आहे मित्रांनो. आता सकाळी विचारला होता की नागपूर पठारामधील नदी विचारली होती मित्रांनो, तर दामोदर होती. तसेच हिमालय पर्वत कोणत्या दोन नद्यांच्यामधील त्यांच्यामध्ये स्थित आहे मित्रांनो, असे क्वेश्चन विचारले. त्यामुळे असं नका समजू, दोन दोन क्वेश्चन विचारले जातात त्या नद्यांवरती देखील. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे मित्रांनो, तर बांगलादेशाला लागलेली सर्वात मोठी सीमा आहे मित्रांनो. भारताची सीमा किती देशांबरोबर लागू नये मित्रांनो, असा देखील प्रश्न होता, तर 7 देशांबरोबर लागू नये, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी 2021 कोणी जिंकली मित्रांनो, तर पंजाब युनिव्हर्सिटीने ही मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी 2021 ती जिंकलेली मित्रांनो. त्याच्या आधी 20 मला वाटते दिल्लीने ट्रॉफी जिंकलेली होती मित्रांनो. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या वर्षी पारिवारिक न्यायालय अधिनियम लागू करण्यात आला, तर 1984 पारिवारिक न्यायालय अधिनियम लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, खजुराहो मंदिराचे निर्माण कधी करण्यात आलेलं आहे मित्रांनो, तर इसवी सन 850 ते 1050 याच्यामध्ये चंद्रराजाने हे खजुराहो मंदिराचे निर्माण केलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, जो काही 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे तो कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे, तर कलम 21 अंतर्गत हा अधिकार देण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा हा प्रश्न मला असं वाटतंय प्रत्येक पेपर जर नाही म्हणत आतापर्यंत 10 वेळा हा प्रश्न विचारला असा मित्रांनो, जेवढ्या काही शिफ्टमध्ये पेपर झाले असते त्यापैकी उलटा फिरून फिरून हाच प्रश्न विचारला जातो मित्रांनो. जी काही CPI भ्रष्टाचार इंडेक्स आहे 2022 भारताचे स्थान किती आहे, तर 85वे स्थान आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, CPI इंडेक्स पण विचारायला लागला आहे मित्रांनो. बघा आता इंडेक्स विचारत आहे मित्रांनो, एक मागल्या काही 2-3 ज्या काही शिफ्टमध्ये पेपर झाले त्यापासून बघा इंडेक्सचा एक व्हिडिओ आपण आपल्या याच्यावरती टाकलेला आहे मित्रांनो. जे काही महत्त्वाचे इंडेक्स आहे त्यात भारताचं काही स्थान आहे, तर बघा तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि असं नाही की ते काय आत्ताच उतरत आहे, आपल्याला 2022, 2019, 2020, 2021 पण इंडेक्स विचारलेले आहे मित्रांनो. त्यामुळं असं काय नाही, तुम्ही 22 करा. म्हणून प्रोटीनचे संश्लेषण कुठे होते, तर रायबोसोममध्ये प्रोटीनचे संश्लेषण होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंद स्वराज पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर महात्मा गांधी. बघा महात्मा गांधींवरती दुसरा प्रश्न होता आजच्या शिफ्टमधला, सकाळी विचारला होता की हरिजन सेवा संघाची स्थापना कोठे केली किंवा कोणी केली होती, तर महात्मा गांधींनी केलेली होती मित्रांनो. दुसरा पुढचा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशावर भर देण्यात आला होता. बघा मग आता काय वेळेस विचारलं होतं पंचवार्षिकचा कालावधी, आता बघा थोडं थोडी त्याची लेवल आहे ती वाढत चाललेली, तर औद्योगिकरणावर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला होता मित्रांनो. लक्षात ठेवा बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 पंचवार्षिक योजना व्यवस्थित करून ठेवा. आणि 1990 नंतर 1997 पर्यंतच्या जे काही पंचवार्षिक योजना आहेत मित्रांनो त्या एक करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगन्नाथ यात्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर जगन्नाथ मंदिर कुठे, पुरी ओडिसामध्ये. त्यामुळे जगन्नाथ यात्रा उत्सव कधी आहे ना ओडिसा, आपण असं मारलं तरी येतं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, 75वा ग्रामीण ऑलिम्पिक खेळ कुठे आयोजित केले गेले होते मित्रांनो, तर राजस्थानमध्ये 75वे ग्रामीण ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग नाही मित्रांनो, हा सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग नाही, तर काय नाही, कपडे धुण्यासाठी हे न वापरलं जाते मित्रांनो. लक्षात ठेवा, गंध लागणे ही कोणती अभिक्रिया आहे, तर ऑक्सिडेशनमुळे गंध लागतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्या राज्यामध्ये विधानसभा तसेच विधान परिषद असते त्याला काय बोलले जाते, तर त्याला द्विसदन बोलले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा, कोणत्या राज्याने 75 जिल्ह्यांमध्ये खेळाचे प्रतिनिधित्व केले आहे मित्रांनो, तर उत्तर प्रदेशमध्ये 75 जिल्ह्यांमध्ये खेळाचे हे काय प्रतिनिधित्व केलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इजिप्तमध्ये आयोजित आय एस एस एफ वर्ल्ड
मध्ये कोणी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल फायरमध्ये व्यक्तिगत तसेच संघ प्रकारात रौप्य पदक जिंकले. मित्रांनो कशामध्ये, इजिप्तमधील ISSF वर्ल्ड मध्ये कोणी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात व्यक्तिगत तसेच जे काही सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले, तर ईशासिय हिने हे पदक जिंकलेले. बघा मित्रांनो, आपण असं काय करतोय की जे काही महत्त्वाचे जे काही स्पर्धा आहेत त्याच्यावरतीच भर देतोय, पण असं काय नाही मित्रांनो, जे काही छोट्या मोठ्या स्पर्धा आहेत त्यातले क्वेश्चन भरपूर आलेले आहेत असं जर विचार केला. आपण अपेक्षा काय ठेवतो, कॉमनवेल्थ गेम, ऑलिम्पिक गेम, त्याच्यानंतर इतर काही महत्त्वाच्या जे काही अशा क्रीडा स्पर्धा वगैरे अशा आहे त्याच्यावरती जास्त फोकस करतो असतो, ते पाठ करण्याचा प्रयत्न जातो. पण जे काही वैयक्तिक पण असतात हे मित्रांनो, त्याच्यावरती पण लक्ष ठेवा, ज्या काही इकडं तिकडं जे काही महत्त्वाच्या असतात मित्रांनो त्याच्यावरती पण भरपूर प्रश्न विचारलेले. मित्रांनो बघा, क्वेश्चन पेपर क्वेश्चन देण्याचा असा एक हेतू नाही की असे येतात क्वेश्चन, ते भाग वेगळा आला, पण त्यातून तुम्हाला समजेल की बाबा काय पद्धतीने क्वेश्चन सेट होतात, मग कशा पद्धतीने आपण अजून कसे डीप वाचलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींवरती जास्त फोकस केला पाहिजे, उद्देश हाच आहे त्याचा एक. पुढचा प्रश्न आहे, अंदमान निकोबार बेटामधील एकमेव भारताचा सक्रिय ज्वालामुखी कोणता, तर बॅरन द्वीप. मित्रांनो लक्षात ठेवायचं काय आपल्याला सर्वांना कॉमन गोष्ट आहे मित्रांनो. बघा, विज्ञानाचे क्वेश्चन आहेत ना जे खूप जरा असं नाही की खूप अवघड आहे, पण कसं असतं केंद्राचं जे काही आपण जे रेफर केलेली पुस्तक आहे जी काही आपली अभ्यास करण्याची आणि रेल्वे ज्यामधून विचारते त्याच्यामध्ये थोडा फरक आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला हे ग्रुप डीचं किंवा इतर NTPCC विज्ञान थोडं अवघड वाटतं. मित्रांनो खालीलपैकी जानेवारीमध्ये कोणता सण साजरा केला जातो, मित्रांनो तर मकर संक्रांती हा सण जानेवारीत साजरा केला जातो. मित्रांनो पुढचा प्रश्न, भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज्याची शिफारस कोणी केलेली, मित्रांनो तर बलवंतराव मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राज्याची शिफारस केलेली. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांतर्गत येतात, तर कलम 51 या अंतर्गत मूलभूत कर्तव्य येतात. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो जानेवारी 2022 NIPNAPIER रिसर्च पोर्टल कोणी लॉन्च केले, तर केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्री मनसुख मांडविया यांनी हे NIPER रिसर्च पोर्टल लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो बघा, आता मित्रांनो असा एक कालपासून असे प्रश्न यायला लागलेले की तसं पाहिलं तर हे कालच्या म्हणजे 7 तारखेच्या आणि 6 तारखेमध्ये पण असे प्रश्न विचारले होते. मित्रांनो आपण आता 5 प्रश्न पाहतो मित्रांनो, ते व्हिडिओ तर आपण टाकूच. मित्रांनो बघा, त्याच्यामध्ये ना जे काही केंद्रीय मंत्री मित्रांनो म्हणजे नितीन गडकरी विषयी एक आला होता, एक वेळेला कोणता रोड लॉन्च केलेला, आणि हा एक प्रश्न, अजून एक 2 प्रश्न होते मित्रांनो. तर बघा आपण मित्रांनो, जे काही महत्त्वाचे केंद्राचे मंत्री त्यांचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण आपल्या चॅनलवरती, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो बघा, आपल्याला जर आता केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्री मनसुख मांडविया मित्रांनो असं जर आपल्याला माहीत असेल तर आपण तो प्रश्न मारू शकतो त्या पद्धतीने, जर माहीत नसेल तर आपण नाही मारू शकत मित्रांनो. त्यामुळे बघा तिथं पण काही व्हिडिओ आहे तुम्हाला जे काही महत्त्वाचे त्या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ टाकतोय की त्याचा फायदा तुम्हाला होईल. पुढचा प्रश्न आहे, NPCI द्वारे निर्माण केलेल्या ई रुपया कशावर आधारित आहे. मित्रांनो ई रुपया मित्रांनो तर कशावर आधारित आहे, तर ई व्हाउचरवरती हा रुपया आधारित आहे. मित्रांनो खालीलपैकी कोणी गव्हर्नमेंट बँक आहे, मित्रांनो कोणती, सॉरी तर ही कोणती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टोटल 12 गव्हर्नमेंट बँक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महिलांमधील मासिक पाळी कायमची बंद होणे याला काय म्हणतात, तर रजो निवृत्ती म्हणतात. मित्रांनो लक्षात ठेवा, मग याच्याविषयी पहिल्यांदा पण मला वाटते पहिल्या दुसऱ्या दिवशी पण याच्यावरती क्वेश्चन आले होते. मित्रांनो हा थोडा टॉपिक व्यवस्थित करा. भारत गॅटचा सदस्य कधी बनला, मित्रांनो तर 8 जुलै 1948 भारत हा गॅटचा सदस्य बनलेला आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी सेशन कोणत्या शहरात आयोजित केले जाईल. मित्रांनो बघा, ते मुंबईमध्ये 2023 आयोजित केले जाणार. मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न पण डबल झालेला आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, श्री लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युनिव्हर्सिटी कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो श्री लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युनिव्हर्सिटी आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नितीन गडकरी यांनी 2022 भारताचे पहिले हायड्रोजनवर आधारित इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केले आहे, ते कोणत्या कंपनीचे आहे. मित्रांनो तर टोयोटा मिराई या कंपनीचे आहे, ते लक्षात ठेवा. मित्रांनो हायड्रोजनवर आधारित इलेक्ट्रिक वाहन आहे मित्रांनो पहिले. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारद्वारे विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना चालू केलेली आहे, तर पडो प्रदेश योजना, लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, तामिळ भाषेची शैली कोणती आहे. मित्रांनो तर द्रविडियन आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, कशात 3 कार्बन असतात, तर पायरुविक अम्लामध्ये तीन कार्बन असतात. मित्रांनो डोबे रायनरचा नियम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तो एक विचारला, त्याच्यावरती एक कथन होतं मित्रांनो, त्याच्यातून आपल्याला ते ओळखायचं होतं. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल
MPI इंडेक्स 2022 भारताचे स्थान कितवे आहे मित्रांनो, तर 66वे मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हे ग्लोबल इंडेक्सवरती प्रश्न येतात मित्रांनो, याचा व्हिडिओ आहे आपल्या याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता तिथलं क्वेश्चन आलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 1935 कायद्याबद्दल जवाहरलाल नेहरूचे कथन काय मित्रांनो, तर एक विचारलं होतं त्यांचे कथन काय याच्याबद्दल, तर बघा आपण ते शोधा तुम्ही पण की काय कथन केलं होतं त्यांनी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, वनस्पतीद्वारे सोडलेला कोणता वायू मानवासाठी हानिकारक आहे मित्रांनो, तर CO2 मित्रांनो. पुढचा प्रश्न, अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे कोणता रोग होतो मित्रांनो, तर त्वचेचा कॅन्सर होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू सण छठ पूजामध्ये कोणाची पूजा केली जाते, तर सूर्याची किंवा सूर्यदेवताची पूजा केली जाते मित्रांनो. छठ पूजा बिहारमधील सण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इंडियन सुपर लीग फुटबॉल 2022 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली मित्रांनो, तर हैदराबाद FC ने ही स्पर्धा जिंकलेली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, केंद्राची राज्यभाषा हिंदी व देवनागरी लिपी असणार असे कोणत्या कलमांत सांगण्यात आलेले आहे मित्रांनो, तर 343(1) सांगण्यात आलेले आहे की केंद्राची राज्यभाषा हिंदी ही देवनागरी लिपी असणार मित्रांनो. कलम 15 कशाशी संबंधित मित्रांनो, हा एक प्रश्न आला होता मित्रांनो. भारतात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे, तर 1919 मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे मित्रांनो. कोणाला भूगोलाचे जनक म्हटले जाते, तर एरिस्टोथेनेसला भूगोलाचे जनक बोलले जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या सदनाला पूर्णता विसर्जित केले जात नाही, तर राज्यसभेला पूर्णता विसर्जित केले जात नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, 2025 महिला वर्ल्ड कपचे आयोजन कोणता देश करेल, तर भारत करणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. फोटोग्राफीमध्ये कोणत्या अंमलाचा उपयोग केला जातो, तर ॲसेटिक अंमलाचा उपयोग हा फोटोग्राफीमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न, चमनप्रासमध्ये कशाचा उपयोग केला जातो, तर आवळ्याचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न, कोणत्या धमनीमधून अशुद्ध रक्त प्रवाहित होते, तर फुफ्फुसीय धमनीमधून अशुद्ध रक्त प्रवाहित होतं. पुढचा प्रश्न, युनिसेफने कोणाबरोबर मिळून लहान मुलांसाठी पहल योजनेची सुरुवात केलेली मित्रांनो, तर नीती आयोगाबरोबर युनिसेफने मिळून पहल सुरू केलेली मित्रांनो. बघा, झाडे त्यांचं अन्न कुठे साठवतात, तर मुळांमध्ये साठवतात मित्रांनो, लक्षात ठेवा. भारत सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले होते, तर आरोग्य सेतू ॲप होते मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या सर्वांना माहीत असेल ते. बघा, असा एक प्रश्न होता, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला दिला होता मित्रांनो. बघा, आता आपण ओळखायचे 21 कोणाकोणाला दिलं होतं मित्रांनो, तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे, सगळंच मी सांगून नाही जमणार आहे. पुढचा प्रश्न, समानतेचा अधिकार कोणत्या कर्माशी संबंधित आहे मित्रांनो, संसदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तो 5 असतो. सर्वसामान्य जनता खालीलपैकी कशाच्या संबंधात राहते मित्रांनो, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशात ॲगमार्क हा टॅग मिळत नाही मित्रांनो, तर सोन्यामध्ये नाही मिळत, तर त्या खाण्याच्या वस्तूमध्ये असतो. मायकल फॅराडेचा नियमबद्दल विचारलं होतं मित्रांनो, पाण्यात राहणारे जंतू कशाप्रकारे आपले शोषण करतात मित्रांनो, असे काही प्रश्न होतं मित्रांनो. बघा, हा जे काही 5 प्रश्न होते मित्रांनो, हे आपल्याकडे आले होते त्या पद्धतीने आपण सांगितलेले मित्रांनो. बघा मित्रांनो, 7 तारखेचे 2 दिवसाचे राहिले मित्रांनो, ते पण आपण लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ टाकू, की ज्या काही आपल्या मित्रांचे पेपर राहिलेले आहे त्यांना याचा फायदा होऊन जाईल आणि एकदम चांगल्या पद्धतीने पेपर जाईल. बघा मित्रांनो, आता क्वेश्चन येत आहेत, त्यामुळं जे काही सुरुवातीला जसे मुलांना पेपर अवघड गेले ते आपल्या महाराष्ट्रातील, त्या पद्धतीने आता जात नाही मित्रांनो, कारण कसं आहे आता क्वेश्चन पण आलेले आहे आणि रिपीट जास्त प्रश्न होता मित्रांनो. ह्याच्या आधी कधी असं नाही झालं होतं, सुरुवातीला काय झालं होतं, पहिले 2 पेपर थोडा सोप्पा आला होता, त्याच्यानंतरचे 2-3 पेपर थोडे अवघड आले आणि त्याच्यानंतर परत हे पेपर थोडेसे सोपे यायला लागलेले आहे मित्रांनो, आणि रिपीटचे प्रमाण आहे खूप झालेले आहे मित्रांनो, 3-4 क्वेश्चन रिपीट होतात म्हणजे होतात मित्रांनो. त्यामुळे असे नका समजू, पाठीमागं झालेले जे काही मतमताचे जे काही आपण व्हिडिओ बंद केले होते टाकण्याचे, पण आता चालू करणार आहोत आपण, कारण की त्याचा फायदा होतो आहे मुलांना, त्यामुळे आपण आता पूर्ण जोपर्यंत पेपर आहे तोपर्यंत त्याचे जसे काही वेळ मिळेल तसे व्हिडिओ टाकणार आहोत मित्रांनो, आणि व्हिडिओ सगळे व्यवस्थित पहा मित्रांनो, त्या तसेच क्वेश्चन डबल झालेले आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.